आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. कर्जाने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची हृदयद्रावक घटना चंद्रपुरात घडली आहे. चंद्रपूर इथे सरकार नगरात राहणारे हरिश्चंद्र हरिनखेडे हे पेशाने शिक्षक असून त्यांनी जसबीर भाटिया उर्फ सोनू यांच्याकडून 3 लाख रुपयांचं व्याजी कर्ज घेतलं होतं. यातील 2 लाख रुपयांची परतफेड हरिनखेडे यांनी यापूर्वीच केली असून उर्वरित रकमेतील 60,000 रुपये आज देण्याचं ठरलं होतं. ते घेण्यासाठी आज जसबीर भाटिया हरिनखेडे यांच्या घरी गेला. यावेळी जसबीर आणि हरिनखेडे कुटुंबियात शाब्दिक खडाजंगी उडाली. तेव्हा जसबीरनं आपल्या गाडीतून पेट्रोल काढून अचानकपणे पियुष आणि कल्पना यांच्यावर शिंपडलं आणि पेटवून दिलं. यात जसबीरही किरकोळ भाजला पण तो तिथून पळून गेला. या घटनेमुळे एकच आरडाओरडा झाला. तेव्हा शेजारचे धावून आले आणि त्यांनी या दोघांना वाचवलं. घरात लागलेली आगही विझवण्यात यश मिळालं. तो आला, एक तास बसून होता, बसून शांतपणे बसला, काही नाही केलं, प्लॅनिंगनेच आला होता, डोळे बंद करून बसून होता. नंतर बाहेर गेला, डिक्कीतून पेट्रोलच्या 2 बॉटल आणल्या, दोन्ही बॉटल शिडपल्या आमच्या अंगावरून पूर्ण घरात आणि माचीस लावून आग लावून दिली. कशासाठी पण केली? त्याला पैसे द्यायचे होते आम्हाला. आम्ही संध्याकाळी 8 वाजता पैसे देतो म्हटलं, पण तो म्हणे मला आत्ताच पैसे पाहिजे. किती पैसे होते? 1 लाख रुपये द्यायचे होते. तुम्ही त्या गायजाने घेतले होते? हो, गायजाने. दुपारी 1 वाजेच्या सुमारास फिर्यादी आणि आरोपी हे फिर्यादी यांच्या घरी होते. आरोपीचे काही पैशाचा त्यांच्याकडे काही रक्कम होती, ते मागण्याचा त्यांचा काही वाद होता. त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये चर्चा होती. त्याच्यामधून काही वाद झाल्यानंतर फिर्यादीला त्याच्या परिवाराला त्यांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरुवात आज गजानन मंदिराजवळ हरिनखेडे यांच्या घरी एक अवैध सावकार जसबीर सिंग भाटिया उर्फ सोनू या इस्माने श्री हरिनखेडे गुरुजी यांचे घरी येऊन त्यांची पत्नी व त्यांच्या मुलाला त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आणि घरामध्ये पेट्रोल शिळकून सर्व घराला आणि त्यांना दोघांनाही आग लावली. आणि त्याचा मेन उद्देश हा होता की सगळ्यांना पेट्रोलने जिवंत जाळून मारण्याचा त्याचा हा कट होता आणि तो फ्री प्लॅनिंग होता. तरी माझी विनंती आहे की अशा अवैध सावकारी करणाऱ्या नराधमावर योग्य ती कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी. अन्यथा आमच्या येथील वार्डवासी आम्ही तीव्र आंदोलन करू. ₹1 लाख देणे बाकी होते. आज मला 60,000 रुपयाला देते म्हटलं होतं. संध्याकाळी आम्ही 40,000 रुपये 15 तारखेला देतो असं म्हटलं होतं. हा माझ्याकडे 12 वाजता आला आणि जे बसला मेरे को आज पैसे चाहिए आणि पैसे चाहिए मला मग 15 तारखेला 40 देता और आज 60,000 रुपये तुम लेके चले जाओ. कॉलेज में जब मेरे को अपना कार्ड देता था उसका लाया था तो 1 घंटा बैठेज रहा इतनी बोलते ठीक है जी. मेरे को लगी संडास तो मैं गया संडास के लिए गया तो उधर से ये मालूम नहीं कब उठा क्या हुआ तो ये मैंने नहीं देखा. फिर लड़का जो है लड़के को लगा कि ये जा रहा है गाड़ी की तरफ. उसने फिर 2 बॉटल पेट्रोल लाया और माचिस थी. घर में आने के बाद मेरे किसी सामने की तुरंत बैठी थी तो उसके ऊपर ये डाला और पूरे घर के ऊपर पूरे बेडरूम में वगैरह सब पूरा पेट्रोल डाल दिया और माचिस लगा दिया. सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज.